नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी सिम्प्लिफाईड बाय डॉक्टर थोरबोले सर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो मागील भागामध्ये आपण संयुक्त परीक्षा दोन हजार वीससाठी इतिहास या विषयाची आपल्या अभ्यासाची काय स्ट्रॅटेजी असावी याबाबत सविस्तर चर्चा केली होती याप्रमाणेच आजच्या भागामध्ये आपण राज्यघटना या विषयासाठी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी राज्य राज्यघटना या विषयाची आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी नेमकी काय असावी या संदर्भातली चर्चा आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत कंबाईनचा विचार करता मित्रांनो राज्यघटना राज या विषयासाठी सर्वसाधारणपणे शंभरपैकी पंधरा ते सतरा प्रश्न आजपर्यंत आलेले दिसून येतात या विषयाचा आपल्या आयोगाच्या अभ्यासक्रमामध्ये नागरीशास्त्र भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन प्रशासन ग्राम व्यवस्थापन प्रशासन असाच एवढ्याच प्रमाणात उल्लेख केल्याचा आयोगाच्या अभ्यासक्रमामध्ये दिसून येते आता मग या एका ओळी एवढ्या एका ओळीवरून अभ्यासाचा आवाका आपल्या लक्षात येण्यासाठी आपण मागील प्रश्नपत्रिकांचे स्वतः सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण करणे खूप आवश्यक आहे यामुळे आपला अभ्यास अधिकाधिक सोपा होत जातो विषयाचा आवाका आपल्या लक्षात येतो नेमका कोणत्या घटकाचा अभ्यास करावा कोणत्या घटकाचा अभ्यास करू नये आयोगाचा कल नेमका कोणत्या घटकांकडे आहे प्रश्न विचारण्याच्या आयोगाची पद्धत काय आहे अभ्यासक्रमासाठी अभ्यासासाठी आवश्यक घटक उपघटक कोणते आहेत हे आपल्या नेमकेपणाने लक्षात येते आजपर्यंतच्या प्रश्नात या विषयाचा चालू घडामोडीचा टच या विषयासाठी असल्याचा दिसून आलेला आहे याही ठिकाणी ही गोष्ट आपण विशेष लक्षात घेणं आवश्यक आहे प्रथम आपण भारतीय राज्यघटना या भागावरती चर्चा करणार आहोत यामध्ये आयोगाचा नेमका कल ज्या ज्या घटकावरती आहे भर कोणत्या घटकावरती दिलेला दिसून येतो या घटकांची आज आपण सविस्तर चर्चा करूयात भारताचे संविधान निर्मितीची जी प्रक्रिया आहे यात एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारत सरकारचा कायदा या घटकावरती आयोगाने सातत्याने प्रश्न विचारलेला कंबाईनच्या परीक्षेमध्ये दिसून येतो यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो घटना निर्मितीची प्रक्रिया याच्यामध्ये संविधान सभा घटनेची अंमलबजावणी इत्यादी जे घटक आहेत या घटकावरती आपल्याला आयोग प्रश्न विचारत आहे सरनामा यानंतरचा घटक आहे सरनामा सरनामा या घटकावरती एकतरी प्रश्न आलेला दिसून येतो यासाठी सरनामा आपण तोंडपाठ करणे खूप आवश्यक आहे आपली त्यानंतर त्यातील शब्दांचा क्रम लक्षात ठेवावा त्यानंतर बेचाळीसावी घटनादुरुस्ती आणि सरनाम्याची सर्व वैशिष्ट्ये यानंतर भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आता भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत घटनेचे स्रोत कोणते भारताची संसदीय शासन पद्धती म्हणजे काय न्यायिक सर्वोच्चता त्यानंतर धर्मनिरपेक्षता प्रौढ मतदान पद्धत एकेरी नागरिकत्व स्वतंत्र न्याय व्यवस्था ही जी काही सर्व भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य आहेत ही वैशिष्ट्ये समजून घेऊन या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे यानंतर राज्य निर्मिती आणि केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती जे की आता नुकतीच जम्मू काश्मीरमधून लेह आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली यामध्ये आता आपण काय पाहणं आवश्यक आहे कलम एक ते चार त्यानंतर धर आयोग एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा त्यानंतर जे व्ही पी समिती एकोणीसशे एकोणपन्नास राज्य पुनर्रचना आयोग एकोणीसशे त्रेपन्न त्यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निर्मितीचा जो क्रम आहे तो क्रम लक्षात ठेवणं या ठिकाणी आवश्यक आहे यानंतर आपल्या घटनेतील महत्त्वाच्या बाबी अशा की त्या म्हणजे मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये यामध्ये आता सर्वप्रथम आपण पाहूयात मूलभूत हक्क आता मूलभूत हक्क आहेत ते कोठून घेतले या भारतीयांसाठी कोणते आहे त्यानंतर परकीयांसाठी कोणते लागू आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये मूलभूत हक्कामध्ये समानतेचे हक्क कोणते स्वातंत्र्याचे शोषणाविरुद्धचे धर्म स्वातंत्र्याचे आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कोणते त्यानंतर यातला एक महत्त्वाचा कलम आहे ते म्हणजे कलम बत्तीस जे की घटनात्मक उपाययोजनांचा हक्क आहे कलम बत्तीस याचाही विशेष अभ्यास करणं आवश्यक आहे यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मार्गदर्शक तत्वे या मार्गदर्शक तत्वामध्ये भाग चार कलम ती छत्तीस ते एक्कावन्न त्यानंतर मूलभूत हक्क आणि मार्गदर्शकत्वे यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास आपला अभ्यास अधिक सोपा होत जाईल आणि समजण्यास देखील सोपं जाईल यानंतर मूलभूत कर्तव्य जे आहेत मूलभूत कर्तव्यांसाठी आवश्यक असलेली बेचाळीसावी घटनादुरुस्ती त्यानंतर सिंह समिती एकोणीसशे शहात्तर आणि मूलभूत कर्तव्यांची यादी ही जी मूलभूत कर्तव्यांची यादी आहे ते एक ते अकरा क्रमाने त्यानंतर अल्पाबेटिकल ए टू के इत क्रमाने देखील ई यादी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे या तीन भागावरती आयोगाच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो त्यामुळे कलम एक ते कलम एक्कावन्न ए पर्यंत या पूर्ण घटकावरती सातत्यानं रिव्हिजन होणं खूप आवश्यक आहे इथे प्रश्न विचारला जातो यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे घटनादुरुस्तीची आपली संविधानातली प्रक्रिया यासाठी कलम तीनशे अडुसष्टचा तुम्ही सविस्तर अभ्यास करा घटनादुरुस्तीच्या सर्व गोष्टी याच्यातून आणि कलम एकशे आठ देखील या ठिकाणी महत्त्वाचा आहे यानंतर भारताची लोकसभा विधानसभा राज्यसभा आणि विधान परिषद हे जे काही महत्त्वाचे घटक आहेत या घटकांचा आपण तुलनात्मक अभ्यास केला म्हणजे आपला वेळ वाचेल श्रम वाचेल आणि आपल्याला अभ्यास लक्षात राहण्यासाठी खूप चांगल्या प्रकारामध्ये फायदा होईल जसं की लोकसभेचा अध्यक्ष विधानसभेचा अध्यक्ष राज्यसभेचा सभापती विधानपरिषदेचे सभापती उपाध्यक्ष उपाध्यक्ष उपसभापती उपसभापती यांचे कार्य त्यांच्या समित्या या पद्धतीने या घटकांचा अभ्यास आपण करणं आवश्यक आहे त्यानंतर भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल आता भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांची नियुक्ती त्यांचे अधिकार त्यांचे कार्य याच्यामध्ये काय कार्यकारी अधिकार कायदेविषयक अधिकार वित्तीय अधिकार आणि न्यायविषयक अधिकार हे सर्व अधिकार त्यानंतर राज्यपालांची आणि राष्ट्रपतींची रा राश्ट आपल्या आणीबाणीमध्ये की राष्ट्रीय आणीबाणीमध्ये वित्तीय आणीबाणीमध्ये आणि राष्ट्रपती राजवटीमध्ये यात दोघांची काय भूमिका आहे याचा देखील अभ्यास या ठिकाणी करणं आवश्यक आहे आता राष्ट्रपती आणि राज्यपालांचा तुलनात्मक अभ्यास केल्याने आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे फायदा होईल यात यानंतरचा पुढचा घटक आहे तो म्हणजे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचा अभ्यास करत असताना त्यांची कार्य अधिकार जबाबदारी यांचा तुलनात्मक थोडक्यात अभ्यास करा या घटकावरती देखील प्रश्न विचारला जातो त्यानंतर संसदीय कामकाज समित्या या समित्या ज्या आहेत त्यामध्ये स्थायी समिती लोक अंदाज समिती लोकलेखा समिती सार्वजनिक उपक्रम समिती इत्यादी समित्यांची रचना आणि त्यांची कार्य या संबंधीचा थोडक्यात अभ्यास करा यानंतर आणीबाणी आणीबाणी हा एक महत्वाचा घटक आहे याच्यामध्ये कलम तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे छप्पन राष्ट्रपती राजवट आणि वित्तीय आणीबाणी कलम तीनशे साठ यामध्ये आणखीन काही महत्त्वाचे कलम आहेत कलम तीनशे अठ्ठावन्न कलम तीनशे एकोणसाठ आणि कलम तीनशे पासष्ट यासोबतच घटना घटनादुरुस्ती यात महाराष्ट्राच्या संदर्भात विशेष अभ्यास करा यानंतर राष्ट्रपती राजवटीमध्ये राज्यपाल आणि राष्ट्रपती यांची भूमिका काय आहे हे देखील या ठिकाणी अभ्यासावं त्यानंतर गृहमंत्रालयाची महत्त्वाची भूमिका काय आहे हेही या ठिकाणी अभ्यासा याला चालू घडामोडीचा संदर्भ लागतो यानंतर विविध घटनात्मक आयोग, आयोग, तर तर आयोग, आयोग जे आहेत राज्य व केंद्र लोकसेवा आयोग त्याच्यानंतर निवडणूक आयोग वित्त आयोग याप्रमाणे जे बी सर्व आयोग आहेत या आयोगांचा या ठिकाणी अभ्यास करा एखादा तरी प्रश्न या घटकावरती आलेला आहे यानंतर सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय आता कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस हे भाग पाचमधील सर्वोच्च न्यायालय साठी लागू आहे त्यानंतर कलम दोनशे चौदा ते दोनशे एकवीस दोनशे एकतीस <coughs> उच्च न्यायालयासाठी लागू आहे त्यानंतर केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कलम दोनशे एक्केचाळीस आता एकशे चोवीस दोनशे चौदा आणि दोनशे एक्केचाळीस ही तीन कलम या ठिकाणी महत्त्वाचे आहेत या कलमांना अनुसरून पूर्ण घटक अभ्यासणं महत्त्वाचं आहे यानंतर भारताचा महान्यायवादी कॅग आणि राज्याचा महाधिवक्ता आता कॅगचं कलम काय आहे कलम एकशे अठ्ठेचाळीस त्यानंतर भारताच्या महान्यायाधिवाचं कलम काय आहे कलम शहात्तर आणि महाधिवक्त्याचं कलम काय आहे कलम एकशे पासष्ट या इंचाही एक चार्ट बनवून तिघांचा तुलनात्मक थोडक्यात अभ्यास करा त्यानंतर पंचायतराज आता पंचायतराज या घटकाचा अभ्यास करत असताना आजच पंचायत ग्रामपंचायती संदर्भात जे सरपंच पदाची निवड होती यापूर्वी सरपंच पदाची निवड आहे ती जनतेतून केली जाणार या पद्धतीने त्याचा पास झाला होता आता एक नवीन एक ठरावपात झाला आहे पूर्वी ज्याप्रमाणे सद निवडून आलेले ग्रामपंचायती सदस्य जशी सरपंचाची निवड करत होते त्याचप्रमाणे आता जुनी पद्धत पुन्हा एकदा लागू करण्यात आली आहे असे या संदर्भात ज्या काही करंट इश्यू झालेले आहेत ते घटक त्या ठिकाणी अभ्यासावं हो। यासोबतच त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती करणे त्याचबरोबर कंबाईनसाठी ग्रामपंचायत संबंधित सर्व समित्या त्यानंतर पंचायतराज यामधील होणारे बदल यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे आता आपण पाहूयात की राज्यघटना या विषयाला धरून सध्याच्या व एक साधारणतः एक मागील एक वर्षभरामध्ये महत्त्वाचे झालेले चालू घडामुळे या संदर्भात कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास करावा याच्यामध्ये आता कंबाईनमध्ये कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत निवडणूक आयोग जे की लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका झाल्या त्यानंतर भारतीय राजकारणातील राज्यपालांची भूमिका महत्त्वाची आहे एस सी एस टीचं अँग्लो इंडियनचं कलम तीनशे तीसनुसार नुकतेच हे विधेयक संसदेत मंजूर आहे त्यांचं लोकसभेतील आरक्षण त्यानंतर नवीन राज्यांची निर्मिती केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती कलम तीनशे सत्तर कलम पस्तीस ए रद्द झाले काम मांडले कोणी मांडले या संदर्भात केंद्र आणि राज्याचे संबंध संघराज्य प्रणाली यातील आंतरराष्ट्रीय नदी जलविवाद त्यानंतर कलम तीनशे एकाहत्तर त्यानंतर नागरिकत्व संबंधाचे आलेले विधेयक त्या सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीशींची नियुक्ती नवीन सर्व सुप्रीम कोर्टाने दिलेले निकाल त्यानंतर नीती आयोगाची पुनर्रचना आंध्र प्रदेशमध्ये निर्माण झालेलं नवीन न्यायालय न्यायालय जे की अमरावती होतं ते पंचवीसावे होते नवीन कॅबिनेट सर्व समित्या त्याच्यानंतर राष्ट्रीय पक्ष आता आठ झालेले आहेत त्यानंतर भारताचा महान्यायवादी कॅग आणि राज्याचा महाधिवक्ता यांची भूमिका त्यानंतर पक्षांतरबंदी कायदा आणि दहाव्या अनुसूची आणि ज्येष्ठतेचा क्रम म्हणजे भारतातील जे उच्च पदस्थ आहेत त्यांचा पदानुसार येणारा योग्य क्रम या सर्व गोष्टींचा अभ्यास आप आपण करणं आवश्यक आहे या सर्व घटकांचा अभ्यास चालू घडामोडीशी निगडीत करावा म्हणजेच की एकासोबत दोन विषय आपले कवर होत राहतात तर मित्रांनो आपले सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचे सीसॅट सिम्प्लिफाईड हे पुस्तक डॉक्टर अजित थोरबोले सर लिखित महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध आहे आगामी होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी हे पुस्तक आपल्याला योग्य दिशादर्शक नक्कीच ठरेल या पुस्तकाच्या बाबत जो आपण बुक रिव्ह्यूचा व्हिडिओ तयार केला होता त्या संदर्भातली त्या व्हिडिओची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे, देण्यात आलेली आहे तर ती लिंक तुम्ही नक्की पहा तुम्हाला नक्कीच समजेल पुस्तक किती महत्त्वाचे आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपले सिम्प्लिफाईड पब्लिकेशन सिम्प एम पी एस सी सिंप्लिफाईड बाय डॉक्टर राजेव थोरबोलेसर हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो